अश्विनी मेडिकल कॉलेजच्या नर्सेसनी आयुक्त पी शिवशंकर यांची भेट घेतली. कोविड संदर्भात सर्वेक्षणाचं काम करण्यासाठी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सूचना केल्याप्रमाणे विद्यार्थी नर्सेस दाखल झालेत. दरम्यान या विद्यार्थी नर्सेसना सर्वेक्षण काम करताना पीपीई किट व सुरक्षा साधनं मिळावीत, नाश्ता राहण्याची सोय व्हावी यासह विविध सुविधा मिळाव्यात अशी मागणी घेऊन अश्विनी मेडिकल कॉलेजच्या सुमारे 45 विद्यार्थी नर्सेस यांनी महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांची भेट घेतली आणि या आयुक्तांकडे आपल्या अडचणी देखील मांडल्यात. यावेळी आयुक्तांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यात. सर्वेक्षणाचं काम करणाऱ्या नर्सेस, आशा वर्कर्स, जेएनएमचे विद्यार्थी, स्वयंसेवक या सर्वांना पीपीई किट व सुरक्षा किट देऊनच काम करून घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर ते ज्या ठिकाणी राहतात त्या परिसरातील सर्वेक्षणाचं काम देण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी यावेळी दिल्यात. जर एखाद्याला राहण्याची गैरसोय होत असेल तर अशांसाठी वाड या हॉस्पिटल येथे राहण्याची सोय करण्यात येणार आहे असं देखील आयुक्तांनी यावेळी सांगितलंय. सर्वे करत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना, नर्सेस असू दे, आशा असू दे, एएनएम असू दे आणि बाकी व्हॉलेंटियर्स असू दे, त्यांना आम्ही सर्वांना सुरक्षासाठी पीपीई किट देणं, ग्लव्ज, मास्क, फेस शिल्ड हे सर्व त्यांना देऊनच आम्ही काम सुरू करण्यासाठी अगोदर सूचना दिल्या होत्या. कुठे कुठे कमी पडत असेल तर एएनएमची जबाबदारी टाकतो. आमच्याकडे मागणी करून त्यांनी या लोकांच्या माध्यमातून प्रोटेक्शन किट देऊनच त्यांनी काम सुरू करावं असं आम्ही सांगितलेले आणि या लोकांना काही नर्सेसच्या लोक आहेत बाहेर राहतात म्हणतात त्यांना पण आम्ही वाडी हॉस्पिटलमध्ये वेगळा राहण्यासाठी त्यांना हॉस्टेलसारख्या सुविधा करून दिलेल्या आहेत. त्यांना पाहिजे असेल तर तिकडे पण आम्ही देऊ आणि त्यांच्या घराच्या जेवणाचं त्यांना काम पाहिजे असेल तर तोच पण आम्ही यंबोला सांगितलेले त्यांना नको करा. कुठे कुठे त्यांच्या आदर्श कुठे त्याच ठिकाणी त्यांना शक्यतो यावेळी नगरसेवक चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, सुहास कदम यांनी देखील सुरक्षा किट देण्यासाठी भूमिका घेतली आहे.